सर्वांना नमस्कार। आज आपण स्वाध्याय उपक्रम या अंतर्गत आपल्या शाळेतील किती मुलांनी यामध्ये सहभाग घेतला आणि स्वाध्याय पूर्ण केला ते कशा पद्धतीने पाहायचं ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी एक लिंक आहे, ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। तर या लिंकवरती क्लिक करा। लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहा एक पेज ओपन झालेलं दिसेल, त्यामध्ये ब्लॉक, ग्रेड, मीडियम आणि वीक या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। आणि तुम्ही जर खाली पाहिलं तर त्या ठिकाणी पहा जिल्ह्याचं नाव, तालुका, UDIS नंबर आणि शाळेचं नाव हे तुम्हाला या ठिकाणी क्रमक्रमाने दिसणार आहे। आता पहा या ठिकाणी तुम्हाला समोरच्या बाजूला स्टार्ट्स, त्यानंतर कम्प्लिशन्स आणि ॲक्युरसी हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं। तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या शाळेच्या UDIS नंबरनुसार आपण आपली शाळा या पुढील बाणावरती क्लिक करत करत आपण शोधणार आहोत। आता माझी शाळा आहे माळी वस्ती आणि मी माझ्या UDIS नंबरनुसार माझी शाळा आता शोधत आहे। पहा पुढच्या बाणावर क्लिक करत आपण गेलो, या ठिकाणी पहा माझ्या शाळेचा UDIS नंबर सोलापूर मोहोळ, UDIS नंबर आणि LPPS माळी वस्ती, या ठिकाणी जो 50 आकडा आहे तो आहे स्टार्ट आकडा आणि 49 जो आहे तो कम्प्लिशन्स म्हणजे पूर्ण केलेला आणि ॲक्युरसी तुम्हाला या ठिकाणी पुढे 76 अशी दिसत आहे। म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी शाळेतील एकूण मुलांनी किती मुलांनी स्वाध्याय सोडला ते आपण या ठिकाणी पाहू शकतो। आता त्यानंतर आपल्याला जर इयत्तेचं पाहायचं म्हटलं या ठिकाणी क्लिक करा आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्लास निवडायचा आहे। मी इयत्ता 3रीचा क्लास निवडतो आणि तो निवडल्यानंतर खालील बाजूला तुम्हाला या ठिकाणी पहा ॲड फिल्टर असं एक बटन दिसतं, त्या ठिकाणी क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला मीडियम निवडायचं आहे, तर या ठिकाणी आपलं मराठी मीडियम आहे ते मराठी मीडियम आपण या ठिकाणी क्लिक करून निवडूया आणि ॲड फिल्टरवरती परत आपण क्लिक करणार आहोत। आता या ठिकाणी जो रिपोर्ट पाहायला मिळतो त्या ठिकाणी आपल्याला मगाशीच्या पद्धतीनंच आपली शाळा शोधायची आहे, त्यासाठी आपण पुढील बाणावरती क्लिक करूया। आपली शाळा या ठिकाणी दिसल्यानंतर आपण त्या ठिकाणी चेक करणार आहोत। तर पहा आता या ठिकाणी जर पाहिलं तर माझी शाळा जी आहे माळी वस्ती ती या ठिकाणी तुम्हाला आता दिसत आहे। तर या ठिकाणी आपण सोलापूर मोहोळ माळी वस्ती आणि 15 मुलांचं स्टार्ट म्हणजे 15 मुलांनी या ठिकाणी स्वाध्याय 3रीतल्या सोडवलेला आहे, 14 मुलांनी पूर्ण केला आहे आणि ॲक्युरसी 55 तुम्हाला पुढे दिसत आहे। म्हणजे अशा पद्धतीनं कोणत्याही वर्गाचा तुम्ही स्वाध्याय किती मुलांनी सोडवला ते अतिशय सोप्या पद्धतीने पाहू शकता। या ठिकाणी मुलांची नावे येत नाहीत पण संख्येवरून सुद्धा आपण अंदाज लावू शकतो आणि अशा पद्धतीने आपण मुलांचे स्वाध्याय पूर्ण करून घेऊ शकतो। तर आपण नंतर भेटूया, धन्यवाद।